अशोक पाटील, जिल्हाप्राथमिक शाळा भारडू, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आपल्याला जर आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करायच्या असतील, आपले विचार इतरांसमोर मांडायचे असतील, तर आपण कशाचा वापर करतो? नक्कीच आपण त्यासाठी वापर करतो भाषेचा. आपल्या देशात तर असं म्हटलं जातं की दर 2 मैलांवर भाषा बदलते. प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असू शकते. भाषा ही श्रवणातून आत्मसात केली जाते, ती श्रवण करून शिकली जाते. परंतु ज्यांना ऐकूच येत नाही, जी जन्मतःच कर्णबधीर असतात, त्यांना भाषेचं श्रवण होत नाही. कालांतराने ते मूकबधीरही होतात, त्यामुळे त्यांना वाचन असते आणि ते बोलू शकत नाही. मग तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्यांना वाचाच नाही ती व्यक्ती आपले मत, आपली भावना कशी व्यक्त करत असतील? नक्कीच त्यासाठी ते 2 प्रकारच्या भाषांचा वापर करतात. एक भाषा असते खुडांची आणि दुसरी भाषा असते हावभावांची. हावभाव आणि खुडांच्या माध्यमातून ते आपली भावना, आपली मतं इतरांपर्यंत पोहोचवत असतात. चला तर मग आज आपण शिकूयात की न बोलताही आपण आपल्या भावना कशा प्रकट करू शकतो ते, एका छोट्याशा खेळाच्या माध्यमातून. चला तर मग खेळूया खेळ, न बोलताही खूप काही. कीपिंग वाईट. धन्यवाद.